चरण वाघमारे इन्होंने भंडारा विश्राम गृह से प्रेस कॉन्फ्रेंस रखी, जिसमें उन्होंने पत्रकारों के आगे बात करते हुए कहा कि महाराष्ट्र राज्य सरकार ने अधिवेशन में राज्य के उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधि मंडल सभागृह में प्रस्तुत किया अर्थसंकल्प, जो तेलंगाना सरकार के माननीय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव इनके नकल कर अर्थसंकल्प लाया है। फडणवीसांनी जो अर्थसंकल्प विधानसभेत मांडलेला आहे तो अर्थसंकल्प तेलंगणा सरकारची नक्कल करण्याचा प्रयत्न केला। ॲक्च्युली तेलंगणा राज्यामध्ये कशा पद्धतीने योजना राबवल्या जातात त्याचा कदाचित अभ्यास नसावा। 1.5-2 महिन्याच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये नांदेड येथे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी तेलंगणा सरकारच्या सगळ्या योजना सांगण्याचा प्रयत्न केला। गेल्या महिना 1.5 महिन्यापासून महाराष्ट्रातले अनेक माजी आमदार, माजी खासदार, मोठमोठे नेते हे भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। शेतकऱ्यांच्या योजना जर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये पोहोचल्या तर शेतकरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला मतदान करणार नाही या भीतीनं, म्हणजे घोषणांचा पाऊस पडल्यासारख्या अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीसांनी मांडल्याचं या अर्थसंकल्पावरून दिसून येत आहे। प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाववाढीच्या संबंधात कुठली उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही। आजपर्यंत बऱ्याच शासनांनी, वेगवेगळ्या सरकारनी महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा जेव्हा अर्थसंकल्प मांडला त्यानंतर ज्या योजनेवर अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली त्या योजनेची ग्राउंड लेवलवर अंमलबजावणी झाल्याचे दिसून आलेले नाही। भविष्यात या वर्षीच्याही अर्थसंकल्पावर जर त्याची अंमलबजावणी झाली नाही तर या राज्याची जनता सरकारला कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही।